वर्षापासून बँकेचं कर्ज होतं आणि ते नेहमी चिंताग्रस्त राहायचे आणि ते म्हणायचे की दरवर्षी बाबू पाऊस कमी आहे, कसं होईन आपलं बँकेचं कर्ज माफ नाही झालं अजून, आणि आता हे बियाणं आपण उधारच आणलं आहे बघ, आणि 15 दिवस झाली पेरणी केली आणि शेतात जायला निघाले, आणि शेतात गेल्यानंतर त्यांनी पीक पाहणी केली, पीक पाहणी केल्यानंतर ते वापस येता येता त्यांनी आपली नदीत बुडून जीवनयात्रा संपविली. पण ते नेहमी म्हणायचे की आता कसं होईन बाबू, कसं होईन आपलं, यावर्षी पाऊस नाही, कमी आहे, असं आहे तसं आहे, असे ते नेहमी म्हणायचे.